एकांकडनं तक्रार येत होती की 10 रुपयाचं जे चलनी नाणं आहे त्याचा स्वीकार होत नाही. मुळात रिझर्व्ह बँकेनं इश्यू केलेली प्रत्येक करन्सी किंवा प्रत्येक चलन हे स्वीकारणं बंधनकारक असतं आणि त्याला नाकारण्याचा कोणालाही अधिकार नसतो. त्या अनुषंगानं काही महाराष्ट्रातल्या भागांमध्ये हा एक प्रचलनाचा भाग होता की 10 रुपयाचं नाणं स्वीकारलं जात नाही. मुळात आरबीआयने 2016 साली त्याचं एक परिपत्रक काढून स्पष्टपणे नमूद केलंय की हे एक वैध चलनाचं स्वरूप आहे आणि त्या अनुषंगाने याला नाकारण्याचा कोणालाही अधिकार नाही. आपण फक्त ते आरबीआयचं परिपत्रक सर्व बँकांच्या आणि नागरिकांच्या व्यावसायिकांच्या निदर्शनात आणून देतोय की अशा प्रकारे कुठलंही जे चलनात असलेलं नाणं आहे किंवा चलनात असलेली एखादी नोट आहे ती आपल्याला नाकारता येणार नाही. त्याच्याबाबत जरी पुढे कारवाईची जरी त्यामध्ये तरतूद असली तरी सुद्धा हा विषय आपला एक व्यवहाराचा आणि सामंजस्याचा भाग आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनीच 10 रुपयाचं नाणं इथून पुढे स्वीकारायचं आहे असं अनुषंगाच्या सूचना आपण पारित केलेल्या आहेत. हे जे कम्युनिकेशन आहे, हे जे परिपत्रक आहे, हे निदर्शनास आणून त्यांना त्या पद्धतीनं आपण विनंती किंवा आवाहन करायचं आहे स्वीकारण्यासाठी आणि त्यानंतर हे करत नसतील तर आपण आपल्या बँकेशी जवळचा संपर्क साधून त्यांना पुढच्या कारवाईसाठी आपण इनिशिएट करू.